वर्गामध्ये मी प्राध्यापक कैलास जाती आपल्या सगळ्यांचं स्वागत करत आहे. मित्रांनो, आपण व्यवसाय व्यवस्थापन यामध्ये प्रकरण क्रमांक 2 व्यवसायात नियोजन व नियंत्रण प्रक्रिया समजावून घेणे हे अभ्यासात आहे. यामध्ये आपण नियोजन ही संकल्पना यापूर्वी अभ्यास केली आहे की भविष्यात कोणतं काम कोणी केव्हा कशा पद्धतीने करायचं याला नियोजन म्हटलं जातं. व्यवसाय नियोजनाचा वापर केल्यानंतर व्यवसायाला त्यापासून कोणते कोणते लाभ मिळू शकतात हे आपण या मागे लेक्चरला या ठिकाणी पाहिलं आहे. आज आपण या नियोजनाचे व्यवसायात कोणते कोणते प्रकार पडतात ते अभ्यासणार आहोत. की व्यवसायामध्ये नियोजन कोण करणार आहे, कोण कोणत्या कारणासाठी करणार आहे, किती कालावधीसाठी करणार आहे, नियोजनाचं उद्दिष्ट काय आहे काय आहे यावरून नियोजनाचे वेगवेगळे प्रकार या ठिकाणी पडत असतात ते आज आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. त्यापैकी नियोजनाचा सर्वात पहिला प्रकार असा आहे तो म्हणजे दीर्घकालीन व अल्पकालीन नियोजन. मित्रांनो, त्याच्या नावातच त्याचा अर्थ लपलेला आहे, दीर्घकालीन नियोजन व अल्पकालीन नियोजन. जे नियोजन दीर्घकाळासाठी केलं जातं त्याला दीर्घकालीन नियोजन असं म्हटलं जातं व जे नियोजन अल्पकाळासाठी केलं जातं त्याला अल्पकालीन नियोजन असं म्हटलं जातं. ज्या नियोजनाचा कालावधी 1 वर्ष ते 5 वर्ष किंवा 1 वर्ष ते 15 वर्षापर्यंत असतो अशा नियोजनाला त्या ठिकाणी दीर्घकालीन नियोजन असं म्हटलं जातं. व हे नियोजन करण्याचं काम मुख्यतः व्यवसायाचे भागधारक संचालक मंडळ प्रमुख व्यवस्थापक हे करत असतात. यामध्ये व्यवसायाला भविष्यात किती भांडवलाची आवश्यकता आहे या संदर्भात नियोजन करणं, ते भांडवल कुठून उपलब्ध होईल या संदर्भात नियोजन करणं, व्यवसायाला जर आपल्या उत्पादन पद्धतीमध्ये बदल करायचा असेल तर कोणती उत्पादन पद्धती स्वीकारायची त्याबद्दल नियोजन करणं, एखादं उत्पादन वाढवायचं की एखादं उत्पादन घटवायचं या संदर्भातल्या नियोजनाचा समावेश या दीर्घकालीन नियोजनामध्ये होत असतो. त्यानंतर दुसरा आहे अल्पकालीन नियोजन. जसं की सांगितलं त्याच्या नावामध्ये त्याचा अर्थ लपलेला आहे, अल्पकालीन नियोजन हे अल्पकाळासाठी केलं जातं. प्रामुख्याने अल्पकालीन नियोजनाचा कालावधी हा 1 वर्षापर्यंतचा असू शकतो. थोडक्यात 1 वर्षापर्यंत जे व्यवसायाचं नियोजन केलं जातं त्याला अल्पकालीन नियोजन असं म्हटलं जातं. हे नियोजन करण्याचं काम मध्यम व्यवस्थापन व कनिष्ठ व्यवस्थापनाद्वारे केलं जातं. यामध्ये मग कर्मचाऱ्यांनी वेतन देणं, कच्चा माल खरेदी करणं, तात्पुरत्या स्वरूपात उत्पादन वाढविणं अशाच उपाच्या नियोजनाचा समावेश अल्पकालीन नियोजनामध्ये होत असतो. यानंतरचा नियोजनाचा प्रकार आहे तो म्हणजे सर्व समावेशक नियोजन. आपण मागील लेक्चरला चर्चा केली होती की नियोजन करत असताना ते कोणत्या एका व्यक्तीसाठी किंवा एका विभागासाठी केलं जातं तर नियोजन हे संपूर्ण व्यवसायासाठी असतं. त्याच पद्धतीने नियोजनाच्या या प्रकारामध्ये व्यवसायातील कनिष्ठ बाबींपासून तर वरिष्ठ बाबींपर्यंत, कनिष्ठ घटकांपासून तर वरिष्ठ घटकांपर्यंत सर्वांचं एकत्रित मिळून, सर्व विभागांचं एकत्रित मिळून जो व्यवसायाचा एक दीर्घकालीन आराखडा तयार केला जातो त्याला या ठिकाणी सर्व समावेशक नियोजन असं म्हटलं जातं. की यामध्ये व्यवसायाच्या सर्व बाबींचा समावेश या ठिकाणी केलेला असतो. सर्व समावेश नियोजन हे दीर्घकालीनही असू शकतं, कधी कधी ते अल्पकालीनही त्या ठिकाणी असू शकतं. यानंतर नियोजनाचा पुढील प्रकार पडतो ते म्हणजे प्रशासकीय नियोजन व कार्यकारी नियोजन. व्यवसायाच्या प्रशासना संदर्भातल्या असलेल्या नियोजनाला त्या ठिकाणी प्रशासकीय नियोजन असं संबोधलं जातं. हे नियोजन कंपनीचे भागधारक, कंपनीचे संचालक मंडळ किंवा कंपनीचे प्रमुख व्यवस्थापक हे करत असतात. प्रशासकीय नियोजन हे दीर्घकालीनही असू शकतं किंवा अल्पकालीनही असू शकतं, परंतु यामध्ये प्रामुख्याने सर्व प्रशासकीय घटनांचा किंवा प्रशासकीय घडामोडींचा समावेश यामध्ये केलेला असतो. त्याचबरोबर व्यवसायाचं दैनंदिन काम करण्यासाठी जे नियोजन करावं लागतं त्याला कार्यकारी नियोजन असं म्हटलं जातं. हे नियोजन करण्याचं कार्य प्रामुख्याने मध्यम व्यवस्थापन व कनिष्ठ व्यवस्थापन हे करत असतं.
प्रशासकीय नियोजनामध्ये व्यवसायाची भविष्यकालीन व्यूहरचना ठरविणं, व्यवसायाची भांडवलाचे स्रोत ठरविणं, व्यवसायाला भांडवल कोणत्या मार्गाने उपलब्ध होणार आहे ते मार्ग शोधणं, त्याद्वारे भांडवल उपलब्धतेसाठी प्रयत्न करणं याचा समावेश प्रशासकीय नियोजनामध्ये होत असतो. त्याचबरोबर व्यवसायाचे जे दैनंदिन कार्य आहे, कच्चा माल खरेदी करणं, कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करणं, तयार झालेला पक्का माल त्याची विक्री करणं, विक्रीसाठी धोरणे आणणे याचा समावेश या ठिकाणी कार्यकारी नियोजनामध्ये केला जातो. त्यानंतर नियोजनाचा पुढील प्रकार आहे तो म्हणजे वित्तीय नियोजन व अवित्तीय नियोजन. यानंतर नियोजनाचा प्रकार आहे तो म्हणजे नफा व लाभाचे नियोजन.
आपल्या सर्वांना माहिती आहे की कोणतीही व्यवसाय संस्था ही नफा मिळवण्याच्या उद्दिष्टानेच त्या ठिकाणी स्थापन झालेली असते. मग हा नफा कोणत्या मार्गाने मिळवायचा, त्यासाठी कोणती कार्यपद्धती वापरायची, या संदर्भातल्या सर्व नियोजनाला त्या ठिकाणी नफा व लाभाचे नियोजन म्हटले जाते. म्हणजे किंमत पातळी वाढून नफा वाढवायचा की आपण तयार करत असलेल्या उत्पादनाची संख्येची क्वांटिटीची विक्री जास्त करून नफा वाढवायचा, या संदर्भातलं नियोजन करणं. त्याचबरोबरीने जो नफा व्यवसाय संस्थेला प्राप्त झालेला आहे त्या नफ्याचा विनियोग कसा करायचा, म्हणजे डिव्हिडंड किती वाटायचा, रिझर्व्ह फंड मध्ये किती ट्रान्सफर करायचा, अशा प्रकारच्या नफ्या संदर्भात करावायच्या एक सर्व नियोजनाचा समावेश या ठिकाणी नफा लाभाचे नियोजन यामध्ये होत असतो. सर्वात शेवटी नियोजनाचा प्रकार आपण ठरवतो म्हणजे संभाव्य नियोजन. अलीकडच्या काळात आलेली कन्सेप्ट आहे. संभाव्य नियोजन हा दीर्घकालीन नियोजनाचाच एक प्रकार आहे, परंतु दीर्घकालीन नियोजनापेक्षाही त्याचा कालावधी हा जास्त असतो. तो 25 वर्ष ते 50 वर्ष कालावधीपर्यंत असतो. म्हणजे पुढील 25 वर्षात किंवा 50 वर्षामध्ये कंपनीची धोरणे काय काय, कंपनीला कोणती कोणती उद्दिष्ट गाठवायची, अशा प्रकारच्या नियोजनाचा समावेश या ठिकाणी संभाव्य नियोजनामध्ये केला जातो. साहजिकच ही धोरणे दीर्घकाळासाठी असल्यामुळे ही नियोजन करण्याचं काम भागधारक व संचालक मंडळामार्फत केलं जातं. यामध्ये प्रामुख्याने नवीन व्यवसाय सुरू करणं, आपली जी कंपनी व्यवसाय सुरू करत आहे, आपली जी कंपनी उत्पादन देत आहे, ते तशा प्रकारचं उत्पादन दुसऱ्या राज्यात घेणं किंवा आपल्या व्यवसायाची ब्रँच विस्तारून एका राज्यातून दुसऱ्या राज्यात घेणं, अशा प्रकारच्या दीर्घकालीनपेक्षाही जास्त कालावधीसाठी असणाऱ्या नियोजनाचा समावेश या ठिकाणी संभाव्य नियोजनामध्ये होत असतो. अशा प्रकारे आपण नियोजन म्हणजे काय व त्याचे जे वेगवेगळे प्रकार आहेत त्यामध्ये प्रामुख्याने दीर्घकालीन नियोजन व अल्पकालीन नियोजन, सर्वसमावेशक नियोजन, प्रशासकीय नियोजन व कार्यकारी नियोजन, वित्तीय नियोजन, अवित्तीय नियोजन, त्याचबरोबरीने औपचारिक नियोजन व अनौपचारिक नियोजन, नफा व लाभाचे नियोजन व संभाव्य नियोजन, असे नियोजनाचे जे वेगवेगळे प्रकार पडते ते आपण या ठिकाणी अभ्यासलेले आहे. या पुढील लेक्चरला आपण नियोजन करताना कोणत्या कोणत्या पायऱ्यांचा समावेश होतो किंवा नियोजन करताना कोणते कोणते टप्पे आपल्याला अंगीकारावे लागतात, स्वीकारावे लागतात किंवा कोणत्या टप्प्यांच्या सहाय्याने नियोजन केलं जातं, हे आपण यापुढील लेक्चरला अभ्यासणार. थँक्यू.